इथं सर्व फॅमिलीसाठी फक्त का? बरं, एसी पण आहे का? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये स्वागत. तर आज आखाडे आखाड्याचे काहीतरी 2-3 दिवस शिल्लक आहे आणि आज जगताप आलगट आणि बो आहेत आमच्याबरोबर. बो वेज खाणार आहे. तर आम्ही आलो आहोत मर्सिडीज बेंजपासून, जवळच आहे हे निगुजे गावामध्ये हॉटेल आहे, तर यशराज म्हणून एक हॉटेल आहे. यशराज हॉटेल आम्ही भरपूर वर्षापूर्वी जगताप आम्ही आलो होतो जेवायला. तर आज आम्ही पुन्हा एकदा आखाड्यानिमित्त ह्या हॉटेलजवळ जेवायला आलेलो आहे. तर हॉटेलचे मालक पण आलेले आहेत. बसा बसा नाही पुढची पण बघा. त्यांच्याची ओळख करून घेऊया म्हणजे आम्ही फक्त तोंड ओळख माहिती आहे आम्हाला यांची. तर तुमचं नाव आहे? एकनाथ पानसरे. एकनाथ पानसरे, त्यांचं चांगलं जेवण येतं या ठिकाणी. खरं तर आम्ही मला वाटतं 5-6 वर्ष झालं, 6-7 वर्ष झाले असं त्याला. तिथं आम्ही गौतम कावडे असे आम्ही बरेच मित्र होते, आमचे जुने, त्यांच्यावर जेवायला आलतो. अतिशय सुंदर आत पण त्यावेळेस खूप साधं हॉटेल होतं. आता त्यांनी भरपूर प्रमाणात डेव्हलप केलेलं आहे. आतमध्ये फॅमिलीसाठी सुद्धा जागा आहे. तर इथं स्पेशल चिकन आणि मटन थाळी, मच्छी वगैरे, मच्छी पण तुमचं स्पेशल आहे. भिगवन स्पेशल आहे ना? या ठिकाणी भिगवन स्पेशलसुद्धा डिश भेटते. त्या प्रकारचे नदीचे जे मासे, गोड्या नदीचे मासे ते सुद्धा भेटतात आणि खाऱ्या पाण्याचे पण मासे भेटतात. तर बघूया आता आम्ही ऑर्डर केलेली आहे. बोनी तो व्हेज मागवलं पण आता आम्ही आखाड्यानिमित्त नॉनव्हेज ऑर्डर केलेली आहे. आज 5-6 वर्षानंतर परत जेवायला येतो आम्ही या ठिकाणी. तर टेस्ट कशी आहे तर नक्कीच बघूया, चव तर आपण बघूया आणि हा व्हिडिओ कसा होतो आहे काय, आणि जर चांगला वगैरे आम्हाला जर वाटलं तर आणि नक्की शेअर करून सांगा. हां, तर आज आपल्याबरोबर जगताप आहे, बघूया आता जगताप काय म्हणतात ते. बोलू ना. एक नंबर आखाड्याच्या जेवणासाठी आम्ही यशराज हॉटेलमध्ये आलो आहे. आमच्या प्रिय मित्राचंच आहे हॉटेल आणि खूप वर्षापासून इथं टेस्ट आम्हाला आहे तीच मिळते ना, आता पण तीच मिळावं अशी अपेक्षा आहे आम. आता आम्ही वेट करतोय की चिकन थाळी कधी लवकर येईल, आता तर तुटून तोडू नाही का. तर हे जे मालक आहेत यांच्याबरोबर बोलूया की यांनी हॉटेल कधी चालू केलं आहे, काय त्याचं काय आणि याच्या म्हणजे ह्या व्यवसायात कसे काय पाहिजे, याच्या अगोदर तुम्ही काय करतो. याच्या अगोदर आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. यावेळेस प्रथम इथे एमआयडीसी चालू झाली 2006 साली. तिथे पुढे प्लॅनिंग केलं मी आणि 2008 साली मी चालू केलं. 2008 साली. त्याचं तुमचं काय प्लॅन म्हणजे काय करू? पहिलं ट्रान्सपोर्टचं, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. आता राहिला कुठं प्रॉपर इथलं का? बरं, आता तुम्ही कसा रिस्पॉन्स या ठिकाणी? रिस्पॉन्स चांगला आहे, पहिल्यापासून आपल्याला चांगला रिस्पॉन्स. तुम्ही आता चिकन रान वगैरे चालू केलं का? चिकन हे चिकन रान नाही चालू, रान नाही, तंदुरी आहे, तंदुरी चालू केलं. बरं, अजून काय काय स्पेशल डिश करता? मच्छी पिकवणची स्पेशल बनवून येते. बरं, यशराजमध्ये काय स्पेशल स्पेशल ठेवलं का तुम्ही? यशराजमध्ये चिलापी मटनमध्ये आपले स्पेशल थाळी. तुमचं ते यशराज नावाने चालू, बघूया. आता असं जेवण करतो जरा आणि मग सांगतो तुम्हाला कसं वाटतं. थँक्यू सर. काय घेतलं बुवा? मटर पनीर. बो आणि मटर पनीर घेतलं आणि रोटी मागवलेली. तुम्ही सुरू करू शकता मग भाऊ, काय चालू करा. चालेल, बघू. बोला आम्ही बळबळ तयार केलं, बो येत नव्हतं बरोबर आमचा. त्यांना म्हटलं की चला एकत्र जाऊया, एकत्र खाऊया. मैत्री आहे जुनी, एकत्र ती टिकली पाहिजे. नाही, गोडवा कायम राहायला पाहिजे, गोडवा कायम राहायला पाहिजे, बाकी काय नाही. तर आता सगळेजण वेट करतात कधी येतं जेवण. जनरल वार्ड आहे, जनरल आणि आतमध्ये एसी. आतमध्ये एसी फॅमिलीसाठी का? दाखव बरं चालेल.
स्पेशल रूम आहे ए सी साठी. इथं सर्व फॅमिलीसाठी फक्त का? चला ए सी पण आहे का? बरं, त्यांकडे जाऊया आपण. ते काय सूप बनतंय का? चालू केलं का बुवा? स्पेशल चिकन थाळी, यशराज चिकन, निगुजा या गावातलं आहे. थाळी आलेली आहे, स्पेशल थाळी मागवलेली आपण, आणि आजचे स्पॉन्सर आहेत जगताप. तर आज यांच्या नावाने पार्टी आहे. तर आता तुटून पडतो, भूक लागलेली भरपूर. सकाळी नाश्ता कमीच केला होता त्याच्यासाठी, कारण पार्टी मिळणार होती म्हणून. तर आरोग्य कसं वाटलं तुला? तू ट्राय चालू केलेली चांगलं आहे का? कष्ट छान आहे. आता मी पण सुरू करतो, कारण मी शूटिंगमध्ये जरा व्यस्त होतो. आता मी चिकन खायला चालू करतो, थाळी कशी आहे, आणि लवकरच तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो की या थाळीचा टेस्ट कशी आहे काय. आणि याच्यामध्ये आता ह्या थाळीमध्ये जवळजवळ एक सूप आहे, सूप वाटी आहे. त्यामध्ये चिकन चिकन मशी कोल्हापुरी असा टाईपमध्ये असते. चिकन त्याच्यामध्ये जिरा राईस आहे, भाकरी भेटते याच्यामध्ये. अशी यशराजची चिकन थाळी आहे. तर आता आपण टेस्ट करतो, जास्त वेळ न दवडता. मला भूक लागली, मी तर जेवण चालू करतो आहे. बघूया. जेवण करून बाहेर पडलेलं आहे. मला तर प्रमाणापेक्षा जास्त खाल्लेलं आहे, कारण 6 वाजतापूर्वी खाल्लं. टेस्ट आहे तीच आहे, मला जास्त वाढली, टेस्ट चांगली वाढलेली आहे. तर परत एकदा येऊया यशराज हॉटेलला, भेट देऊन भारी वाटलं. त्याच्यात आभार, त्यांनी बिल पेड केलेलं आहे आणि क्वालिटी चांगली होती. तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भेट द्यायला मी आग्रह करतो. एकदा ह्या ठिकाणी भेट देऊन इथली चव टेस्ट करा. इथं वेगवेगळे पदार्थ भेटतात. मला तो कुठची मासा? भिगवणची मच्छी इथं स्पेशलही भेटती, तिलापी. तर या ठिकाणी भेट द्या आणि ती चव चाखा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.